हे गाइज नाईक गडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. चला आता बाहेर जाऊ मस्त की पाय वगैरे भरून. तर चॅनलला सबस्क्राईब नस केला सबस्क्राईब करा चॅनल. शेट काय करतात? अरे अरे इकडे काय आर्मी मॅन आले तुटते सर्व काय रे. अरे कती बंदूक खेळता काय रे, मारा गोले एकमेकाचे. ए आर्मी मॅन चला पाय वगैरे करून घेऊ. इशी गोल्या मारत काय रे, मस्त मजबूत झालाय. बघा आत्या पण आली. त्याला काय गाईज आज पण फुल नाही भेटले. फुल 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 फोन खपवते काय रे, फुला काय खपवत सका सका. माता तसंच पाय करू. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, एकुला माते पिचाय. झालं मस्त जे पाय वगैरे करून आता शेट मस्त काहीतरी भाजी वगैरे बनवत आहेत. पण मला वाटते कुठेतरी बाहेर जाव बाबा. अशी काय बसली बघली बघू परत बघू. आवरा काय बनवून लावलाय, भरलास तू नाही वाटत. तीन जग दिवस झालं बिड्डाच खातो. सर्व संपलाय वाट लागली. मग चल बाय, मला काम आहे. सोन्याचे काल बोला का नाही इथंच काय जे काय बिड्ड्याची भाजी. आणि मी चाललो थोडा साईटवर बदाम हातकाल मिळणे ना. मनात भाजी नको काय, मनात भाजी नको काय, नको शोभा. काल घरा नाही जेवलो, मग कुठं जेवलो? साखरपुरीला कोण गेल, तू गेलतीस? गे भाकर का आवरी नाही बॉम्बलॅन व कोटले दिली. दांडी सुकट काही मस्त कोटले दिली मस्त खाते. आता भाकर भाई आलो आता भाकर का मस्त खाली. आणि एका कशी वर्षी दम देते कुशूला. कुसू इकडं इकडं खेळता नाही दोघा, ही दोघा थरपारता इकडं. यो 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 नानूस, कुसूचा नानू शिव आजारी आहे तरी. चल करा मग आताच जेवा नको. हा चल घे व काटे. ए रोकड्या आजारी आहेस ना, चल करा चल बालू काटे घे. दोघांना म्हणून वाजू आहे ना. ए चल करा ए डोकऱ्या चाल उपटी घालीन. कुठं गाईस तुम्हाला वाटत असं तर कालचे टी शर्ट आहे, कारण की कालचे टी शर्ट घातले मी लगेच काढली. काल दुपार साखरपुरा जायचा होता मग लगेच कपडे काढलं ते म्हणून परत घातलं. आज मी कपडे धुवाने लगेच काढलेला. काय बाई झाले काय पण कर गाडीत बस नंतर बघू काय. त्या गाईज मस्त आता मॅच ना चाललो. बघा राजा शेट मेन बॅट्समन आमच्या टीमचा
आणि पॅकर्स केतन पाटील मस्त फॉर्म मध्ये आहे. गडी हल्दी फुल 4-5 इंटर झाल्या. आमचा एक बॉलर ऑलराऊंडर आणि हा एक पॅकर कस्तुभ भाई. असं बघ कसं वाटतं ऑडी चालवते असं वाटतंय भाई. घेऊन टाक कसं असते गालांची गला बैलगाडा प्रेमी. आणि याचं नाव काय? दीप. दीप दीप का तुफान बैलाचे मालक. तुफान बैलाचे मालक दीप. आणि चालू आहे मस्त सॉरी शर्तीना नाही मॅचिना. आणि आमचा प्लेयर अजून बरंच यावाचं बाकी आहेत. आणि आम्हाला टाइम पण झालाय. आणि कोलक्यावर भरपूर ट्रॅफिक लागलेले आहे. लोचा झालाय आता आमचा. आम्हाला लवकर पोहोचायचं आहे. बघू आता पेनल्टी भेटतो का नाही भेटत. राजेशची जाम ओळख आहे. पेनल्टी भेटणार नाही सदा सजी. आणि बालानाची पण ओळख आहे. त्या बघू कसं काय गाईज. आता चेअर करायला जागवार ग्रुपची माणसं पण आलेत आपली. हे बघा सगळं मोठा माणूस. ए तू नाही केलंस चालू होते. तू जास्त गुणान जाऊ नको बाई. आणि अंगान काही नाही तुझे. चला बाहेर उतरून तुम्हाला सगळं प्लेयर दाखवतो ना परत येऊन इथं बसतो कारण की लय बेकार होऊन लागतंय. गाय जे बघा आमची टीम. आणि चेअरिंगला पाटील साहेब पण आलेत. अरे पॉइंट अवर होऊन लागतंय. महिब्याचे मालक काय मग काय बोलू सर. जा रे झोपून आणलाय काय तुला. आताच उठलोय काय रे काय लास्ट कला प्लेयर आवरत प्लेयर आहेत आपलं. धमाका होणार आहे का आपण. अरे पण आवरत प्लेयर आपलं. बॅकर काय वाटत प्लेयर अजून टाइम आलं नाही आपलं. मला असंच उतरवलं उतला आणि लगेच जात आहे. बघ मी काय बोलतोय याला उतरवा फक्त विकेटी ठेवा. अरे बापरे रिवा पाडली साहेबांचं काय आहे सदस्य पण आले चेअरिंगला. गेले मॅचला याच ग्राउंड माझी हलती ना जा मामा. आसपून काय होईल का. आम्हीच जेवलो नाही. ताडी लागल मला बोलला असतं कपडे घालून आलो. शबास शबास प्रोत्साहन द्या. गरमीचे गरमीचे मस्त. आता कलिंगड घातो ना आता. काय जाताच बॅटिंग करून आलं ज्ञान देत लावला ते ना. बोल रे काय बोलायचं का. चला रे बेस्ट ऑफ लक. नाही काही आम्हाला प्लेयर कमी आहेत त्याच्यामुळे मी पण चाललो आहे. आता धर रे पकड चांगला परफॉर्मन्स झाला. बंद करू का. बंद करू का. सुंदर गुणवान खेळाडू आपण मागच्या टुर्नामेंटमध्ये पाहिला होता. जितका त्यांनी सुंदर आता आउट साईडला नदवला. चेंडू किती धावा दोन छत्रक्षक चेंडूच्या मागे धावतात. तिथून चालू आहे छत्रक्षकांची परंतु दोन धावा तर फलन पूर्ण करण्यामध्ये यश नाही. आनंदी की आपण समालोचन कक्षामध्ये आमचा स्वागत स्वीकारण्यासाठी आहे अजित गायकर. पुढच्या सामन्याचे त्याने नाणेफेक जिंकले आणि लगेच अंमलबजावणी करायचे.
गाइस आता मैच आम्ही सोडली जिंकलेलो पण समोरचा विन झाला आम्ही सुतान सुतान हरली मॅच मी हरली नव्हतो बोललो मी जिंकली बोलत होतो आता जिंकले तर घरगाला गेलो असतो सोडली मग सोडली मॅच सोडली आराम झाला आराम झाला आमचा भूक लागली मस्त जेवायला लागलो आता पीस पार्कला कुठं रे पीस पार्क नावा ही रे इथं यो चल चल भाई असं काय बघता भूक लागली यार की दिसते जाम तुला फक्त मी बिर्याणी खावसा बोललेलो भांडा पीस पार्कला आणला विचार करा कसे जीव असेल माझ्या वयाचा भाई मनापासून धन्यवाद भाई भाई धन्यवाद असं काय गालांचे गाणं नसत बोल तुझ्या ठिकाणी फोन बोल बोल भाई चेस मस्त एक बियर पण मारू काय भाई कसं वाटत काय मला काय खायचं नाही मी घरून जेवण आलो असं आहे दमला सिंग काही हॉटेल बघा किती भारी आहे पीस पार्क समोर राजेशकडे मार पनवेल मध्ये म्हणजे जाम राजकोशी राजेश पण आज खूप जेवला आहे तशी त्याला ऑलरेडी जास्त भूक लागणार नाही कारण तो ऑलरेडी भरपूर जेवला आहे राजा भाई भरपूर मोठं हॉटेल आहे पनवेल मध्ये जाम फेमस आहे म्हणजे भारी मध्ये आधी तर घालून डायरेक्ट चटणी आणला आहे मला येतो म्हणजे कधी कधी अचानक पहिले होतो आता आता लई दिवसांनी चालू आहे लई म्हणजे लई तो मग कस्तो बाईने आणलं म्हणून आलो आहे बाईचा जीव आहे आमच्यावर गाडीतून उतरला नाही ना म्हणून मॅच हरलो गाडीची रस्ता तिथं बसून अरे कुला टेकलेलं जमिनी हो जमिनी सूप सूप गाईस तुम्हाला वाटत असेल आता मस्त हॉटेलला होता डायरेक्ट महानगरपालिका जवळ कसं आलं कारण की महानगर हॉटेलशी निघल्यावर मी झोपलेलो झोपण भाईने इकडे आणलं म्हणा कुठं रे नेरूरला आणलं इकडे म्हणा त्यांचे काही काम होता मस्त झोपलेलो गाडीन तसा 2-3 तास झोपलेलो गाडीन आता अशी उठलोय संध्याकाळ झाली आणि चाललो आहे त्या घरी आता लगेच घरी जाऊन पण लगेच निघायचं आहे कारण की हल्दीला जायचं आहे शेलगरला आपल्या हेमंत दादाच्या हल्दीला जायचं आहे लसूण गातस अशी कशी बदामा हा सोलून खातं का काली मग शेटचा काय चाललाय दिला कुशू लागे चला मस्त काही फ्रेश वगैरे होतो काय दादा तयारी झाली मस्त हळदीला जायची आणि केतन भाई पण आला लगेच काय आलो होता शेलगरला एवढं मामूस मामूस पण आले नाही गोली भाई आपली गॅंग कुठे गेली आमची ते गेलं पुरं काउंटर मानलं हॅपी बर्थडे टू यू
ओके धन्यवाद काय नाही शेठ